नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक या ऑनलाइन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आपण रेल्वे एनटीपीसी तसेच रेल्वे ग्रुप डी ह्याच्या काही परीक्षा आहेत ज्या लवकरच होतील, बरोबर आहे। म्हणजे आरआरबी एनटीपीसी 28 डिसेंबर पासून चालू आहे आणि एप्रिल मार्च एप्रिल मध्ये आपली ग्रुप डी चालू होणार आहे। हा, मार्च एप्रिल 2021 मध्ये ग्रुप डी ची परीक्षा, ह्या फारच महत्त्वाच्या परीक्षा आहेत आणि ह्या पहिल्यांदाच एकूण म्हणजे आपल्या मराठी मध्ये सुद्धा होणार आहे। त्यामुळे ह्या अगोदर ही इंग्रजी किंवा हिंदी मध्ये होत होती, मग त्याआधी नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न येत होते ते प्रश्न हिंदी किंवा इंग्लिश मधून कन्वर्ट करून आपल्या समोर आम्ही घेऊन येत आहोत, ठीक आहे। बघा, या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून आपण करंट अफेअर्स जे आहे, चालू घडामोडी, फार महत्वाचा घटक आहे तो सुद्धा कम्प्लीट करणार आहोत। त्याचबरोबर विज्ञान जे आहे, विज्ञानचे एमसीक्यू, विज्ञानचे एमसीक्यू सुद्धा तुम्हाला ह्या कोर्सच्या अंतर्गत हे भेटणार आहे, ठीक आहे। बघा, चालू करूया आपण। आपला पहिला प्रश्न आहे, 1 ते 100 पर्यंत अंक 2 जो अंक आहे, 2 आहे हा जो अंक आहे, हा दशक स्थानी किती वेळा येतो, हे फार महत्वाचं आहे। दशक स्थानी किती वेळा येतो, बघा कुठून कुठे, 1 ते 100 पर्यंत। आता आपण जर पहिल्यांदा 1 ते 10 पर्यंतचा विचार केला, 1 ते 10, तर 1 नंतर 2 येतं, अंक 2 येतो, पण तो दशक स्थानी येत नाही, तो एकक स्थानी येतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे तो येत नाही इथं, ठीक आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर 11 ते समजा 20 विचार केला, तर 11 ते 20 मध्ये आपण सहज बघू शकतो हा 20 आलेला आहे, आणि इथं हे 20 जे आहे, इथं हा जो 2 आहे हा दशक स्थानी आहे, कारण आपल्याला माहित आहे जर ही 4 अंकी संख्या असेल तर हा एकक, दशक, शतक, बरोबर आहे ना, हे पाहिलं जातं आपण। बघा, हा दशक स्थानी आलाय म्हणजे एकदाच फक्त हा 20 काय आलेला आहे, दशक स्थानी आलेला आहे। त्यानंतर 21 ते 29 किंवा 21 ते 30 पर्यंत जर आपण विचार केला तर एकूण हे बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 असं एकूण 9 वेळेला काय होतो, 9 वेळेला 2 हा किती ठिकाणी येतो, दशक स्थानी येतो। आणि त्यानंतर आपण जर पुढे विचार केला 30 पासून 100 पर्यंत किंवा 31 पासून 100 पर्यंत, तर अजिबात 2 हा दशक स्थानी येत नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे, 2 हा दशक स्थानी फक्त 1 अधिक 9 म्हणजे 10 वेळा येतो। आपलं उत्तर हे बरोबर आहे, ठीक आहे। पुढील प्रश्न काय आहे बघा तुमच्या समोर आहे, एका शाळेत 200 विद्यार्थी आहेत, ज्यापैकी 710 मुले असतील, मुले आहेत 710, तर मुलींची संख्या किती असेल, मुली एकूण किती असतील। बघा, आरआरबी एनटीपीसी 17/1/2017 या दिवशी हा जो प्रश्न आहे हा पडलेला होता। हा, एका शाळेत किती विद्यार्थी आहेत, एकूण 200 आहेत, त्याच्यापैकी 710 काय आहेत, मुले आहेत, 710 मुले। याचा अर्थ लक्षात ठेवायचा, जर 710 मुले असतील, 10 म्हणजे 10 व्हायला इथं 7, आता 10 पैकी 7 मुले असतील तर 10 पैकी 3 ह्या काय असतील, मुली असतील, हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाची गोष्ट आहे। 10 पैकी 7 मुले असतील, 10 पैकी 7, तर 10 पैकी 3, कारण का या 10 ने 7 गेले, उरले किती, 3, ह्या किती असतील आपल्या मुली, लक्षात ठेवायचं। असं कधीही असेल तर समजा 5 पैकी 2 जर मुले असतील तर 5 पैकी 3 हे काय असतील, मुली असतील, लक्षात ठेवायचं हे कधीही। किंवा 8 पैकी 4 ही जर म्हणजे स्त्रिया असतील तर समजा 6 पैकी 4 जर स्त्रिया असतील तर 6 पैकी 2 हे पुरुष असतील, म्हणजे अशा पद्धतीनं 6 पैकी 4 ह्याच्यातनं वजा केलं तर हे उत्तर येते, ठीक आहे। बघा, अशाच पद्धतीनं आहे, 7 पैकी 10 मुले असतील तर 3 पैकी 10 काय असतील, मुले असतील, लक्ष 10 पैकी 3 काय असतील, मुले असतील, सॉरी। बघा, आणि एकूण किती आहेत, 200 पैकी 200 मुले आहेत आणि एकूण 200 आहेत, त्याच्यापैकी 310 काय आहेत, मुली आहेत, काढा। हा, 200 गुणिले 310, 0 हा 0 कट झाला आणि 20 गुणिले 3 करा, 20 गुणिले 3 किती येतं, 60, म्हणजे एकूण किती मुली, 60, लक्षात ठेवा, काहीही अवघड नाही आहे। पुढील प्रश्न बघा काय आहे आपल्या समोर आहे तो, जर 2 संख्यांची बेरीज ही 26, 2 संख्यांची बेरीज किती आहे, 26 आहे, त्या 2 संख्यामधला फरक किती आहे, 12 आहे,
तर त्यांच्या वर्गातला फरक म्हणजे त्या दोन संख्यांच्या वर्गातील फरक किती असेल असा आपल्या समोर प्रश्न आहे. हा आरआरबी एमटीपीसी 5/4/2016 या दिवशीच्या पेपरमध्ये विचारला गेला होता. ठीक आहे, आता दोन संख्यांची बेरीज म्हणजे ए अधिक बी समजा किंवा एक्स अधिक वाय घ्या काही घ्या, एक्स अधिक वाय काय असेल किंवा ए अधिक बी किती आहे 26. दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांमधला फरक म्हणजे ए वजा बी ह्या दोन संख्या आहेत धरा किती आहे 12 आहे. तर त्यांच्या वर्गातला फरक आपल्याला विचारलाय संख्यांच्या म्हणजे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग यांच्यातला फरक विचारलाय. अशा वेळी एक लक्षात ठेवायचं फक्त ह्या दोन गोष्टी आपल्याला समजल्या, आपल्याला दोन गोष्टी काढायच्या असतात, एक मोठी संख्या आणि दुसरी म्हणजे लहान संख्या, अशा दोन संख्या असतील. समजा ह्यापैकी आपल्याला मोठी संख्या काढायची असेल, मोठी संख्या हा दोन संख्या काढायच्या आहेत ना आपल्याला, कारण दोन संख्यांच्या वर्गातला फरक विचारलाय आणि दोन संख्यांची बेरीज म्हणजे ए ची आणि बी ची किंमत काढायची आहे. बघा कशी काढायची, ह्यापैकी जर ह्या दोन पैकी मोठी संख्या काढायची असेल तर ह्या दोघांची पहिला बेरीज करायची म्हणजे 26 + 12/2 करा, तुम्हाला उत्तर येईल म्हणजे किती बघा 26 + 12 किती आहे 38 आहे, 38/2 बरोबर किती 19, म्हणजे त्यातली मोठी संख्या किती असेल 19. आणि जर तुम्हाला लहान संख्या काढायची असेल तर बघा 26 ही 26 + 12/2 करा, 26 + 12/2 करा किती उत्तर येतं 14/2 बरोबर किती 7. लक्षात ठेवा म्हणजे याचा अर्थ काय विचारलाय आपल्याला, लक्षात येते का बघा, आपल्याला दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे ए अधिक बी 26, दोन संख्यातला फरक दिलाय 12 आहे, आपल्याला मोठी संख्या काढायची आहे तर सरळ सरळ काढायची, ह्या दोघांची बेरीज करायची भागिले दोन करा मोठी संख्या निघते, लहान संख्या काढायची असेल तर ह्या दोघांची वजाबाकी करा भागिले दोन करा तुम्हाला लहान संख्या मिळेल. आता त्यांच्या वर्गातला फरक विचारलाय म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा 19 चा वर्ग माहित पाहिजे, 19 चा वर्ग किती आहे 361 आणि मग नंतर 7 चा वर्ग, 7 चा वर्ग किती आहे 7 × 7 = 49 म्हणजे 361 - 49 तुम्हाला करायचं आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला कळत असेल उत्तर येतं 312. हा दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला सहजपणे दिसू शकतो. बघा लक्षात ठेवा, जर मोठी संख्या काढायची असेल तर काय करायला पाहिजे आणि लहान संख्या काढायची काय करायची असेल आणि नंतर त्यांच्या वर्गातला फरक हा 312. पुढील प्रश्न बघा काय आहे, जर दोन संख्यांचा गुणाकार त्यांच्या बेरजेच्या 3 पट असेल, 3 पट आहे त्यांच्या दोन संख्यांचा जो गुणाकार आहे त्यांची जी बेरीज केली, पहिला गुणाकार केला मग त्यांची बेरीज केली तर बेरजेच्या 3 पट आहे, जर एक संख्या 12 असेल तर दुसरी संख्या तुम्हाला काढायची आहे. बघा दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार आहे, त्याच्यापैकी एक संख्या काय आहे 12 आहे मला दिलेली आहे, मी दुसरी समजा संख्या मानली के, हा 12 × k कारण ह्यात पहिल्यांदा दोन संख्यांचा काय करायला सांगितलाय गुणाकार सांगितलाय, त्यानंतर काय करायला सांगितले त्यांच्या बेरजेच्या म्हणजे ह्याच्या आणि ह्याच्या बेरजेच्या म्हणजे 12 + k 12 + k बेरीज करायला सांगितली, बेरजेच्या 3 पट आहे म्हणजे काय 3 पट आहे बरोबर आहे काय, बेरजेच्या 3 पट आहे. याचा अर्थ बघा परत सांगतोय मी, जर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 12 × k का 12 एक संख्या दिलेली आहे दुसरी संख्या मी के मानली, त्या दोन संख्यांचा गुणाकार त्यांच्या बेरजेच्या म्हणजे 12 × k बेरजेच्या 3 पट म्हणजे हे दोघं काय सारखे आहेत, सरळ सरळ सांगितलेलं आहे, जर दोन संख्यांचा गुणाकार त्यांच्या बेरजेच्या 3 पट असेल एकत्र असेल तर एक संख्या 12 असेल तर दुसरी संख्या, सरळ सरळ म्हणजे के ची किंमत आपल्याला इथं काढायची, कशी काढू शकता 12 × k 12 k बरोबर, आत गुणायचं असतं असं 12 × 3 = 36 अधिक 3 × k 3 k, आता के के इकडे आहे 3 k या बाजूला घेतलं तर हे वजा होणार म्हणजे 12 k + 3 k बरोबर 36, 12 k + 3 k गेलं 9 k राहिलं बरोबर 36. आता जर के ची किंमत काढायची असेल तर मला 9 गुणाकारामध्ये आहे, 9 गुणाकारामध्ये आहे तिकडे गेले की ते भागाकारामध्ये जातं 36/9 2 × 9 = 36 उत्तर काय ना 4, के ची किंमत 4 ऑप्शन नंबर 3. लक्षात ठेवा हे फार महत्वाचं आहे, ही जी मांडणी आहे ना हे फार महत्वाचं आहे, त्याच्यासाठी हे गणित समजणं आपल्याला फार महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. बघा पुढील प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे, जर दोन संख्यांची बेरीज 15 व त्या दोन संख्यांमधला फरक 3 असेल तर त्या संख्या कोणत्या, अगदी आपण हे ऑप्शन सुद्धा सहज सोडवू शकतो काही प्रॉब्लेम नाही, पण काही वेळेला आता याच्या अगोदर जे प्रश्न झालेला आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं फार गरजेचं असतं म्हणून ठीक आहे, अदरवाईज हा प्रश्न जो आहे तो सहज सोडवू शकतो. बघा 8 + 7 = 14 आणि
वजाबाकी किती आहे, फरक किती आहे, एक आहे, येईल का उत्तर? नाही. समजा हे बघा, सा हे किती आहे उत्तर, 15, 15 आणि फरक किती आहे, 3, हेच उत्तर येणार आहे ना. सरळ सरळ म्हणजे उत्तर इथं समोर आहे आपल्या, 5 आणि 10 15 आणि दोघातला फरक 5, 12 आणि 3 15, पण दोघातला फरक किती आहे बघा, येतोय का? नाही येत. याचा अर्थ, याचा अर्थ काय आहे, तुम्ही हे प्रश्न ऑप्शन न सुद्धा सोडवू शकता. म्हणजे असे कुठले दोन ऑप्शन आहे ज्यांची बेरीज 15 आहे, फरक 3 आहे, पण पण लक्षात ठेवा आपण ए अधिक बी किती आहे 15, म्हणजे दोघांची बेरीज 15 आहे, दोघांमधला फरक किती आहे 3 आहे. आपल्याला मी सरळ सरळ सांगितलेलं आहे, जर आपल्याला मोठी संख्या काढायची असेल तर आपण काय करतो, यांची बेरीज म्हणजे 15 अधिक 3 ची बेरीज भागिले 2, आणि जर लहान संख्या काढायची असेल तर यांची वजाबाकी 15 वजा 3 भागिले 2. 15 अधिक 3 किती, 18, 18 चे 2 बरोबर किती, 9. हा, आणि लहान संख्या काढायची असेल तर 15 वजा 3 किती, 12, 12 भागिले 2 किती, 6. लक्षात ठेवा, हा अशा पद्धतीने आपण ह्या संख्या सहजरित्या काढू शकतो. बघा पुढील प्रश्न बघा, अगदी सोपा प्रश्न आहे, दोन पद्धतीने सुटू शकतो. तीन क्रमवार संख्यांची बेरीज 42 आहे, तर मधील संख्या म्हणजे मधली संख्या कोणती आहे ती काढायची आहे आपल्याला. सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. आता तीन क्रमवार समसंख्या आहेत, सॉरी, तीन क्रमवार समसंख्या आहेत. तीन क्रमवार कशा संख्या आहेत, या समसंख्या आहेत. तर तीन क्रमवार समसंख्या असतील आणि त्यांची बेरीज जर 42 असेल तर मधील संख्या कोणती, सहज काढू शकतो आपण, दोन पद्धतीने काढू शकतो. बघा क्रमवार संख्या आहेत, आपण पहिली पद्धत बघूया. पहिली संख्या ए समजा धरली, बरोबर आहे, पहिली संख्या ए धरली, आणि जर का समसंख्या असेल तर दुसरी संख्या ए अधिक 2, बरोबर आहे ना. ह्याच्यामध्ये 2 मिसळले की दुसरी पुढची सम येते, ह्याच्यामध्ये ह्या ए मध्ये 4 मिसळले की त्याच्या पुढची सम येते. कारण बघा, पहिली सम धरूया 2, मग 4, मग 6. बघा पहिली 2 असेल तर 2 मध्ये 2 मिसळल्यानंतर 4 येते, मग ह्या 2 मध्ये 4 मिसळल्यानंतर 6 येते, अशा पद्धतीने आहे. आणि ह्या तिघांची बेरीज म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे, 42 आहे. तर मधील संख्या म्हणजे हे, बरोबर आहे ना, मधील संख्या कोणती हे आपल्याला काढायचं आहे, किंवा हे असं नाही आहे आपल्याला संख्या काढायची आहे ती कोणती आहे ते. बघा कशा पद्धतीने आपण सहजरित्या काढू शकतो, आपल्याला ए ची किंमत मिळाली की ती संख्या सहजरित्या काढू शकतो. बघा आपल्याकडे ए किती आहेत, 3 आहेत, म्हणजे 3 ए आहेत. 12, 2 अधिक 4 6 अधिक 6 बरोबर 42, हे 6 तिकडे गेले म्हणजे 3 ए बरोबर 42 वजा 6. आता 42 वजा 6 किती, 36, म्हणजे 3 ए बरोबर 36. आणि जर ए ची किंमत काढायची असेल तर 36/3 म्हणजे 36/3, 3 एक 3 12, म्हणजे ए बरोबर किती उत्तर येणार आहे आपलं, 12. लक्षात ठेवा, मग ए म्हणजे पहिली संख्या जर ए असेल आणि मधील संख्या विचारली असेल तर मधील संख्या ए अधिक 2 म्हणजे 12 अधिक 2 बरोबर किती, 14. लक्षात ठेवा उत्तर किती येईल, 14. पण ह्याला आपण दुसऱ्या मार्गाने सोडवू शकतो. बघा तीन संख्या आहेत, सरासरी हा चॅप्टर तुम्हाला जर कदाचित माहित असेल तर त्या ह्याच्यावर आपण सहज सोडवू शकतो. हे तीन क्रमवार समसंख्यांची बेरीज 42 आहे, म्हणजे तीन संख्यांची हे किती आहे, बेरीज किती आहे, 42. आपण सरासरी कशी काढतो, सरासरी कशी काढतो, सरासरी एकूण बेरीज भागिले किती संख्या आहेत, किती संख्या आहेत, 3, किती येतं उत्तर, 14. आणि 14 हीच सरासरी, हीच मधली संख्या असते, सरासरी म्हणजेच काय, मधली संख्या, बरोबर किती, 14. बघा सहज आणि सोपा आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न बघा कसा आहे, हा 4 चा घात दिलाय, 4 चा घात -3/2, म्हणजे 4 चा घातामध्ये काय दिलाय, -3/2 आणि बरोबर किती, हा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आरआरबी एनटीपीसी ला 7/4/2016. बघा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे, जर अशा पद्धतीने असेल आणि वरती -3/2 असेल तर त्या गोष्टीला कधीही 1/ म्हणजे खाली घ्यायचं असतं, छेदामध्ये 1/ आणि कसं येतं त्याचं, 1/4 आणि हे आता जे वजा आहे खाली गेलं की ते अधिक होतं, 3/2. लक्षात ठेवायचं, ही पहिला प्रोसिजर फार महत्वाची आहे, ही सोपी प्रोसिजर आहे. म्हणजे 4:2 आहे ना, म्हणजे 4 चा घात -3/2 आहे ना, तर त्याला पहिला छेदामध्ये घ्या, खाली घ्या, म्हणजे हा घातांकाचा नियम आहे, ठीक आहे. जर खाली घेतल्यानंतर ते जे वजा आहे ते अधिक मध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे 4:3/2 असं होणार, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते हे कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते, ठीक आहे. तर बघा आता आपण 4 चा कितवा 3/2 आहे, 4 चा कितवा घात आहे,
3/2 दुसरा घात आहे काय करायचं मला सांगा मी सिंपल पद्धतीने सांगतो जास्त अवघड नाही सांगत आहे छेदामध्ये ह्या ह्या याच्या छेदामध्ये दोन खाली आहे ना दोन खाली आहे दोन खाली आहे याचा अर्थ काय वर्ग दोन म्हणजे वर्ग दोन तर ह्याचं वर्गमूळ घ्यायचं 4 चं वर्गमूळ घ्यायचं वर्ग इथं 2 आहे म्हणून ह्याचं वर्गमूळ घेतलं ठीक आहे कोणाचं 4 चं किती येतं वर्गमूळ त्याचं 4 चं 2 बघा बरोबर 1 चा 4 चं वर्गमूळ काय झालं 2 आणि राहिलंय वरती 3 ना ते 3 घेतलं बघा मी परत एकदा सांगतोय 1 चा समजा 64 किंवा 1 चा समजा 49 4/7 आहे समजा असं असेल तर काय कर 4/2 आहे सॉरी 4/7 समजा 2 आहे खाली काय बघा 2 आहे ना तर ह्याचं वर्गमूळ घ्यायचं ह्याचं वर्गमूळ 3 असेल समजा 3 असेल आता इथं 27 आहे आणि इथं 3 आहे तर ह्याचा घन घ्यायचा याचं घनमूळ घ्यायचं खालच्याचं घनमूळ घ्यायचं म्हणजे जे खाली आहे जे छेदामध्ये आहे ते ह्याचं हे करायचं ठीक आहे बरोबर आहे कारण त्याचा अर्थच तसा असतो लक्षात ठेवा ते उलट असतं त्यामुळे आता राहिलं काय मात्र 4 चा म्हणजे वर्गमूळ घेतला आपण कारण खाली खा 2 आहे म्हणून वर्गमूळ घेतलं ते 2 आलं आणि वरती राहिलेला 3 आहे असा पुढे घेतला तर याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे 1/2 चा 3 वेळा गुणाकार 2 2 4 4 2 8 1/8 हे तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे ही लक्षात ठेवा गोष्ट ठीक आहे फार महत्त्वाची आहे बघा पुढील प्रश्न काय आहे बघा दिलेल्या पर्यायापैकी 2/4 व 0.6 म्हणजे 0.6 यांच्या मध्ये येणारी परिमेय संख्या कोणती परिमेय संख्या यांच्या मध्ये येणारी कोणती आहे आरआरबी एनटीपीसी 19/1/2017 या दिवशी हा प्रश्न विचारला गेलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे बघा कोणाकोणामध्ये 2/4 आणि 0.6 मध्ये 2/4 आणि 0.6 मध्ये बघा पहिल्यांदा मी काय केलं हे 2/4 आहे असंच ठेवलं 0.6 ला पहिल्यांदा आपण अंश छेदाच्या रूपामध्ये घेऊया तर हा जो 1 पॉइंट आहे हा जर हटला तर खाली 10 येतो हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे कारण का हा पॉइंट जर गेला तर खाली 10 येणार आहे बरोबर आहे जर असं असतं तर 100 आलं असतं लक्षात ठेवा 1 हे असल्यामुळे 10 आलं आता ह्यांच्या याचा अर्थ काय ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कोणती संख्या ह्यापैकी येणार हे आपल्याला बघायचं आहे आता काय करा इथं खाली किती आहे 10 आहे इथं खाली किती आहे 4 आहे आता हे दोन्ही जर मला एकसारखे करायचे असतील दोन्ही एकसारखे करायचे असतील तर मला ह्याला 10 ने गुणावं लागेल आणि ह्याला 4 ने गुणावं लागेल म्हणजे काय होईल इथं 4 × 10 40 इथं 10 × 4 40 म्हणजे दोन्ही एकसारखे झाले आता इथं खाली 10 ने गुणलेला आहे म्हणून मी याला वरती सुद्धा 10 ने गुणलं आणि इथं खाली 4 ने गुणलेला आहे म्हणून याला मी वरती सुद्धा 4 ने गुणलं बघा काय अवघड केलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे एकसारखे ऑप्शन करून घेतले आणि वर जसं गुणलेलं आहे तसं म्हणजे खाली जसं गुणलेलं आहे तसं वर गुणलं 2 × 10 किती 20/40 इकडे किती 24 आणि भागिले 40 बघा आता सरळ सरळ ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसेल की या दोघांच्या दरम्यान कुठली संख्या येईल 21/40 हा लक्षात ठेवा फक्त 0.6 याचं हे जे रूपांतर आहे हे करून घेणं फार महत्वाची गोष्ट असते किंवा ती राहते लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा सहज आणि सोपा सिंपल प्रश्न आहे एक धन संख्या आपल्या वर्गमूळाहून 30 ने अधिक असेल तर ती संख्या कोणती प्रश्न समजावून घ्या सहज समजेल एक धन संख्या आहे त्याचा जो वर्गमूळ आहे त्या वर्गमूळावरनं वर्गमूळाहून वर्गमूळ म्हणजे समजतं ना 30 ने अधिक आहे याचा अर्थ काय बघा ह्याचं वर्गमूळ काढा 4 ह्याचं वर्गमूळ किती आहे 4 आहे आता 4 पेक्षा मला सांगा ही 30 ने संख्या अधिक आहे काय 16 अधिक आहे काय नाही आहे ना ह्यांच्यामध्ये फरक 12 चा येतो नाही आहे आता ह्या 36 चं वर्गमूळ काढा किती आहे 6 आणि ह्याच्यातला ह्याच्यात फरक काढा किती आहे 30 चा आहे म्हणजे 36 चं जे वर्गमूळ आहे कोणतं 6 ह्या 6 पेक्षाही 36 कितीनं मोठे आहे 30 ने मोठे आणि हाच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणजे उत्तर किती येईल 36 कुठलंही दुसरं येणार नाही बघा 5 इथं 20 येईल इथं 7 नाही येणार बरोबर आहे ना लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती संख्या ही पूर्ण वर्ग आहे पूर्ण वर्ग आहे ठीक आहे आरआरबी एनटीपीसी 29/3/2016 चा हा प्रश्न आहे काय सांगितलंय वर्ग शोधायचा आहे आपल्याला कोणता पूर्ण वर्ग आहे आता आपण सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर आपण सहज उत्तर देऊ टाकू की सर्व का माहितीये का 9 3 चा वर्ग आहे 81 9 चा वर्ग आहे 25 5 चा वर्ग आहे पण हे चुकीचं आहे अशा पद्धतीनं
ह्या ठिकाणी उत्तर देऊन चालणार नाही, कारण बघा प्रत्येक ठिकाणी दशांश चिन्ह आहे। तर अशा वेळी एक सिंपल ट्रिक वापरा, सिंपल ट्रिक वापरा, दशांश चिन्हानंतर किती संख्या येते, एक आहे। इथे दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत, तीन आहेत, आणि इथे दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत, दोन आहेत। सो दोन आहेत ना, तो पूर्ण वर्ग आहे। हा लक्षात ठेवायचा, फक्त पूर्ण वर्ग आहे, हा नाही आहे, त्याचबरोबर हा सुद्धा नाही आहे, म्हणजे उत्तर किती आहे, 0.09। का, दशांश चिन्हानंतर दोन अंक आहेत, लक्षात ठेवा, दोन अंक आहेत, एक आहे नाही, तीन आहेत नाही, लक्षात ठेवा। बघा पुढील प्रश्न कसा आहे, एक ते नऊ पर्यंतच्या संख्यांच्या, म्हणजे काय, एक ते नऊ ज्या संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज किती काढायची आहे आपल्याला। आता वर्गांची बेरीज काढत असताना बघा, म्हणजे एकचा वर्ग एक, दोनचा वर्ग चार, यांची बेरीज करायची आहे। जर बेरीज काढायची असेल तर आपण सर्वसाधारणपणे एन एन प्लस वन टू एन प्लस वन बाय सिक्स हा फॉर्म्युला वापरू शकतो। आणखी काही फॉर्म्युले आहेत ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता, ठीक आहे। याच्यासाठी बघा, हा असा जर फॉर्म्युला वापरला आपण, एन एन म्हणजे संख्या किती आहे, एकूण अंक नऊ, बरोबर आहे ना। त्यानंतर नऊ अधिक एक, कारण एनची संख्या किती आहे, नऊ आहे, नऊ अधिक एक दहा, बरोबर। बघा हे समजते ना, हे याच्यामध्ये दहा ठेवलं आपण, मग टू एन म्हणजे नऊ गुणिले दोन, अठरा, अठरा अधिक एक एकोणीस, भागिले सहा, भागिले सहा, बस। हे जे कंस असतात त्याचा अर्थ असतो गुणिले, याचा सुद्धा अर्थ असतो गुणिले, ठीक आहे। मग हे कसं सोडवू शकतो, तीन दोने सहा, वर खाली हे करून, आणि तीन त्रिक नऊ, बेके बे, बे पंचे दहा। हा सरळ सरळ हे आपल्याला सिम्प्लिफिकेशन यायला हवं आणि येत असेल सर्वांना। बघा तीन गुणिले पाच पंधरा, आणि एकोणीस गुणिले आपण काय केलं, पंधरा केलं, सहज करू शकतो आपण एकोणीस गुणिले पंधरा। बघा एक ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो, बघा कसं केलं, पहिला नऊ नऊ गुणिले पाच, नऊ पाचा पंचेचाळीस, हा चार आला चार, पहिली स्टेप केली। मग पाच एके पाच, नऊ एके नऊ, पाच एके पाच पाच, नऊ एके नऊ नऊ, नऊ आणि पाच चौदा, चौदा आणि चार, बरोबर आहे का। पाच एके पाच, नऊ एके नऊ किती झालं, चौदा, म्हणजे एकत्र मिळून चौदा, चौदा आणि चार अठरा, हा चार आला एक। मग सरळ असा असा गुणाकार, एक गुणिले एक, एक एके एक, एक आणि एक दोन, दोनशे पंच्याऐंशी आहे का। इथे बघा बी ऑप्शनला, दोनशे पंच्याऐंशी आपलं काय असेल, बरोबर उत्तर असेल, ठीक आहे। बघा पुढील प्रश्न आहे, सोपा तसाच प्रश्न आहे जसा ह्याच्या आधी झालेला आहे। एक ते दहा पर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती असेल, असा आपल्याला सिंपल प्रश्न विचारलेला आहे। जसा आपण आताच ह्याच्या आधी हे वापरलेला आहे, एन एन प्लस वन इंटू टू एन प्लस वन बाय सिक्स, एन म्हणजे किती आहेत, आता दहा आहे, दहा अधिक एक अकरा, डायरेक्टली घेऊया अकरा, गुणिले दहा दोन वीस अधिक एक एकवीस, भागिले सहा। बघा आपल्याला समजलं असेल की मी काय केलेलं आहे, हा एन बरोबर किती आहे, दहा आहे, प्रत्येक वेळी जर का इथं दहा अधिक एक अकरा, एन गुणिले दोन म्हणजे दहा अधिक दहा गुणिले दोन वीस, वीस अधिक एकवीस, भागिले सहा आहे असं। मग हे सोडवा, सिंपल सोडवा, बेत्रिक सहा, बे पंचे दहा, तीन एके तीन, तीन सत्ते एकवीस, पाच गुणिले अकरा पंचावन्न, पंचावन्न गुणिले सात करा, पंचावन्न गुणिले सात, सता पाचा पस्तीस, हजार तीन, सता पाचा पस्तीस आणि तीन अडतीस, तीनशे पंच्याऐंशी उत्तर आहे का, बघा आहे, हा ऑप्शन बरोबर असेल, तीनशे पंच्याऐंशी, लक्षात ठेवा, 385, ओके। पुढील प्रश्न बघा काय आहे आपल्या समोर आहे, 4523 हा चा घात 1632 गुणिले 2224 चा घात 1632 गुणिले 3225 चा घात 1632, प्रत्येक वेळी 1632 घात आहे, मध्ये यामध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल, म्हणजे हा गुणाकार तुम्ही पूर्ण केल्यानंतर, ह्याच्या गुणाकार झाल्यानंतर जे काही उत्तर येईल त्या उत्तराचा एकक स्थानचा अंक आपल्याला काढायचा आहे। बघा दोन पद्धतीने मी काढून दाखवेन, एक अगदी म्हणजे पाहिल्यानंतर तुम्हाला येऊ शकतं या प्रश्नाचं उत्तर, आणि काही वेळेला आपल्याला काही बेस माहित असणं फार गरजेचं आहे। बघा अशा वेळी काय करायचं आहे, इथं 1632 आहे, इथं 4523 आहे, बरोबर आहे का, ही सगळी संख्या घेऊ नका, फक्त तीन घ्या, फक्त याच्यातला तीन घ्या, हा वरती किती आहे, 1632 आहे, बरोबर आहे, 1632 आहे,
बस तेही राहू देत आपण डायरेक्टली करूया तिथं. किंवा समजा घ्यायला जरी गेलो 3 चा 1632 गुणिले 4 चा 1632 म्हणजे फक्त शेवटचा एकच स्थानचा अंक आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे, गुणिले 5 चा 1632 म्हणजे लक्षात आलं ना फक्त आपण एकच स्थानचा अंक इथं खाली घेतलेला आहे बाकीशी आपल्याला काहीही संबंध येत नाही. आता पुढे बघा काय करायचं आहे, अशा वेळी एकक स्थानचा अंक काढायचा असेल तर हे प्रत्येक वेळी असंच वापरायचं आहे. हा जो आहे हा जो घात आहे ह्या घाताला आपण 4 ने भाग द्यायचा आहे. कितीने भाग द्यायचा आहे? 4 ने भाग द्यायचा आहे. हे बघा मग 4 ने जर भाग द्यायचा असेल आपल्याला 4 ची कसोटी माहित आहे, शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. बरोबर आहे ना, शेवटच्या 2 अंकांना. मग या 16 ला भाग द्यायची काही गरज नाही, या 16 ला भाग द्यायची काही गरज नाही, फक्त 32 ला 4 ने भाग द्या. म्हणजे 32 ना 4 ने भाग दिलं काय आणि या पूर्ण संख्येला भाग दिला काय, सेम राहतं. मग 4 ने भाग द्या 32 ला, किती बाकी उरते हो? 0. इथं पण 4 ने भाग द्या, किती बाकी उरते? 0. इथं पण 4 भाग द्या, किती बाकी उरते? 0. आता बघा हे असं एक जरा थोडं वेगळं गणित आहे. मॅक्झिमम वेळेला आपली बाकी 1 उरणार, 2 उरणार, 3 उरणार किंवा 0 उरणार. बरोबर आहे का? 1 उरणार, 2 उरणार, 3 उरणार किंवा 0 उरणार. अशा वेळी काय करायचं हे महत्वाची गोष्ट आहे. आता बाकी किती उरली? 0 उरली. इथं किती आहे? 3 आहे. आणि बाकीवरती किती होती? 0. बाकी 3 उरली, 0 उरली, म्हणून 3 च्या घातावर आपण 4 घ्यायचं. 3 चा घात किती घ्यायचा? 4 घ्यायचा. का? परत एकदा सांगतोय बघा, 3 जर का बाकी अशा वेळी, बाकी जर 0 उरली तर घात 4 घ्या, बाकी जर 1 उरली तर घात 1च घ्या, बाकी जर 2 उरली तर घात 2 घ्या, आणि बाकी जर 3 उरली तर घात 3च घ्या. पण कशाचा घात घ्या? यांचा, 3 चा 4 चा आणि 5 चा. ठीक आहे, बघा 3 च्या घातावर 4 घेतलं का, बाकी 0 आली म्हणून, गुणिले 4 इथं आहे असा घेतला, त्याच्या घातावर पण 4 घेतलं का. इथं जर बाकी 0 1 आली असती तर इथं 4 चा घात मी 1 घेतला असता, लक्षात ठेवा. इथं परत 4च घेतला, गुणिले 5 चा घात किती घेतला? 4च घेतला का, बाकी किती आलेले? 0 आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे आपण असं म्हणाल काय कराल की 3 चा मग 4 वेळा गुणाकार, मग त्याचा गुणाकार गुणाकार करत, अशा पद्धतीने अशा पद्धतीची गणित सोडवायची नाही. ज्यावेळी असा प्रश्न येईल एकक स्थानचा अंक काढा, कसं करायचं आहे बघा. 3 चा 4 वेळा गुणाकार, 3 माहित आहे ना, 3 चा घात 4 आहे म्हणजे 3 चा 4 वेळा गुणाकार. म्हणजे कसं? 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. आपल्याला काय ह्याचं उत्तर विचारलेलं नाही आहे, फक्त आपल्याला एकक स्थानचा अंक कोणता येईल हे विचारलेलं आहे. काय करा मग? 3 गुणिले 3 किती? 9. आता 9 उत्तर आलं, मग 9 गुणिले 3 किती? 27. आता 27 ना 3 ला गुणू नका, काही गरज नाही. 27 च्या एकक स्थानी किती आहे? 7 आहे. 7 गुणिले 3 करा, किती? 21. आणि 21 च्या एकक स्थानी किती आहे? 1. लक्षात ठेवा, म्हणजे एकक स्थानच्या अंकावरच आपल्याला खेळायचं आहे. कारण का? एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे. बघा मी परत पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेन तुम्हाला. बघा 4 चा 4था घात म्हणजे 4 चा 4 वेळा गुणाकार. बरोबर आहे, अशा वेळी पण हीच ट्रिक वापरा. 4 गुणिले 4 किती? 16. मग एकक स्थानी काय आलं? 6. बरोबर आहे ना, 16 उत्तर, 16 असेल एकक स्थानी 6, माहित आहे ना, 16 असेल तर एकक स्थानी 6 असेल. मग ह्या 6 न आता 16 ने 4 ला परत गुणायचं नाही, 6 ने 4 ला गुणा. 6 ने 4 ला गुणलं तर किती येतं? 24. 24 आलं, त्याच्या एकक स्थानी काय आलं? 4. मग ह्या 4 न परत ह्या पुढच्या 4 ला गुणा, 4 × 16 म्हणजे ऍक्च्युअली एकक स्थानी काय आलं? 6. बघा एकक स्थानचा अंक 6, हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. गुणिले आता हेच अशाच पद्धतीनं 5 चा सुद्धा 4 वेळा गुणाकार, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5, सेम असंच, सेम त्याच पद्धतीनं 5 गुणिले 5 25 आलं, 5 गुणिले 5 25, त्याच्या एकक स्थानचा अंक 5, कारण 25 च्या एकक स्थानचा अंक 5 तो इथे घेतला आणि ह्या 5 ने पुढच्या 5 ला गुणलं. एकक स्थानच्या अंकावरच खेळायचं आहे फक्त. 5 गुणिले 5 परत 25, बरोबर आहे का, 5 गुणिले 5 25. आणि बघा हे फार महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे, 5 5 25, बरोबर आहे का. बघा 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5, ही फारच महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. 5 गुणिले 5 25, 5 गुणिले 5 25, 5 गुणिले 5 25. पण इथे लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे, जी गरज आहे, ती काय बघा. हा 5 आहे, 5 ने 5 ला गुणला किती आला? 25 आला. बरोबर आहे, 25 ने 5 ला गुणा किती येतं बघा, आणि परत त्याच्या 5 ला गुणा किती उत्तर येतं बघा. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ओके, बघा याचा अर्थ याच्या एकक स्थानचा अंक किती आला? इथं 5च आला.
लक्षात ठेवायला ना बघा 5 5 5 5 5 5 5 5 5 5च म्हणजे कक्षांचा अंक 5च आता सरळ सरळ 1 6 6 आणि 6 5 3 6 5 30 म्हणजे कक्षाने काय आलं 0 उत्तर आहे का बी उत्तर हे लक्षात ठेवा हे फार महत्त्वाचं आहे गोंधळून जाऊ नका पण आता डायरेक्टली हे कशा पद्धतीने मी म्हटलं की डायरेक्टली कशा पद्धतीने सोडवू शकतो आता ह्या पूर्ण गणितामध्ये कुठेतरी 5 आहे म्हणजे एकक स्थानी कुठेतरी 5 आहे बघा खाली एकक स्थानी 5 आहे आहे कुठेही असू देत ते मग एकक स्थानी आहे की नाही बघा म्हणजे इथं असू दे पण ते एकक स्थानी 5 आहे आणि या पूर्ण गणितामध्ये ह्या एकक स्थानी 5 बरोबर कुठली तरी सम संख्या आहे आहे का बघा कारण का 4 4 काय आहे सम संख्या आहे अशी जर कंडिशन असेल तर उत्तर हे 0 येणार आहे कधीही असू दे उत्तर काय येणार आहे 0 हे असणारच आहे म्हणजे ह्या 6 च्या ऐवजी जर आता इथं 8 असलं तरी सुद्धा उत्तर किती येणार आहे 0 च का एक 5 आहे गणितामध्ये आपल्या आणि दुसरे म्हणजे समसंख्या आहे समसंख्या तर उत्तर किती येणार 0 च हे लक्षात ठेवा राहू द्या ओके बघा आपण आज आरआरबी एनटीपीसी त्याचबरोबर ग्रुप डी साठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आपण इथून पुढे आणखीन एक दोन सीरीज या चॅप्टर वर येतील कारण की अजून ग्रुप डी चे जे प्रश्न आहेत ते आपण घ्यायचे आहेत याचबरोबर पुढे आपण जसं जाऊ तसं ग्रुप डी चे सुद्धा प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू या माध्यमातून प्रत्येक टाईपचे जे काही प्रश्न आहेत जे परीक्षेला आलेले होते हा त्या पद्धतीने आणि ते कसे सोडवावे ह्या ट्रिकसह आपण इथं घेण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी मराठी मुलांच्या पर्यंत जी काही मराठी मुलं आहेत त्या प्रत्येक मराठी मुलाच्या पर्यंत जी काही आरआरबी एनटीपीसीच्या परीक्षा देत आहेत किंवा ग्रुप डी च्या परीक्षा देत आहेत त्या प्रत्येक मुलापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी त्याचबरोबर आपण लवकरच जी काही स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे किंवा बँकिंग आहे त्याच्यासाठी जे काही म्हणजे सीएचएसएल एक्झाम असेल आता पडलेली आहे 12वीवर किंवा सीजीएल आहे या एक्झामसाठी सुद्धा या एक्झामला मात्र हिंदी इंग्लिश ह्या दोनच लँग्वेज असतात ज्या आपण लँग्वेज म्हणजे परीक्षा सांगितलेल्या आहेत त्या सीएचएसएल असेल आणि सीजीएल असेल त्या परीक्षांच्यासाठी आपण हिंदी इंग्रजी मराठी म्हणजे तिन्ही लँग्वेज मध्ये जरी हिंदीमध्ये काही हे असेल इंग्लिशमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी मराठी म्हणजे तिन्ही भाषेतून आपण एकत्रित करून एक व्यवस्थितरित्या तुमच्या समोर घेऊन एक नवीन कोर्स लवकरच तयार करणार आहोत तरी सर्व मित्रांनी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर शेअर करा धन्यवाद